उत्तरेत थंडीची लाट तर दक्षिणेत मुसळधार पावसाची शक्यता येत्या 48 तासात महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाचा आयएमडीचा इशारा दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थानसाठी कडाक्याच्या थंडीचा इशारा पुढच्या 2 दिवसांसाठी अलर्ट शीतलहरीनं राजधानी गारठली 12-9 अंशांवर राहण्याचा अंदाज दाट धुक्यामुळे रेल्वे विमान सेवेवर परिणाम दिल्ली एअरपोर्टवर प्रवासी ताटकळले दाट धुक्यामुळे राजधानीत विमान सेवा प्रभावित क्लायमेट चेंजच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी मोदी सरकारची पृथ्वी योजना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 4797 कोटी मंजूर रेशन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून तृणमूल नेता शंकर आध्याला अटक आक्रमक जमावाची ईडी पथकावर दगडफेक ईडीवरील हल्ल्यावरून भाजप आक्रमक जयपूरमधील डीजीआयजी कॉन्फरन्सचा आजचा दुसरा दिवस आज पंतप्रधान मोदी सहभागी होणार अयोध्येतील विमानतळावरून आजपासून कमर्शियल विमान उड्डाणं महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी होतीये सज्ज रामायणातील घटनांवर आधारित चित्रांनी वाढवली आहे नगरीची शोभा 22 जानेवारीला 5 दिवे प्रज्वलित करा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचं आवाहन राम मंदिराबद्दल ऑनलाईन आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांची खैर नाही यूपी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.3% राहण्याचा अंदाज सरकारनं जाहीर केली आकडेवारी भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था यूएनची मोहोर आशियाई देशांचा विकास दर 5.2% तर एकट्या भारताचा 6.2% राहील यूएनचा अहवाल देशात 4 जानेवारीपर्यंत JN1 619 रुग्ण 12 राज्यांमध्ये JN1 व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद युरोपियन स्पेस एजन्सीचं प्रोबा 3 मिशन भारताच्या PSLV लॉन्च होणार ESA अभिनव मिशनद्वारे सूर्याचा अभ्यास मॉरिशस सोबत इस्रो उपग्रह तयार करणार संयुक्त लघु उपग्रह बनवण्यासाठी मॉरिशस रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिल सोबत सामंजस्य कराला मंत्रिमंडळाची मंजुरी देशातील 21 राज्य यावर्षी होणार मलेरिया मुक्त 2027 पर्यंत 5 टप्प्यात संपूर्ण भारत मलेरिया मुक्त करण्याची योजना टेस्ट ट्रीटमेंट ट्रेकिंगद्वारे मलेरिया शून्यावर आणणार राज्यात कोरोनाच्या 146 नवीन रुग्णांची नोंद तर मुंबईत आढळले 31 नवे रुग्ण JN1 एकही रुग्ण नाही 15,000 कोटींच्या महादेव बुक बेटिंग ऍप प्रकरणी पहिली अटक मुंबई क्राईम ब्रांच SIT ची कारवाई दीक्षित कोठारीला अटक